जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहारार्थे नत्वं सोचि तुमरसि. किती वेळा जन्माया गोता म्हणतात त्याला, तुकोबारा म्हणतात. इतने गोते काय खाता, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जब तो अपना भुला न होता, किती पुन्हा 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 किती जन्म किती झाले माहित नाही. बरं, हे जन्म भोगताना कंटाळा येतो, पण वाटतं का कोणाला नाही बाबा मी आता आलो नाही पाहिजे. कित्येक माणसं आहेत ते म्हणतात काय जगून उपयोग नाही राजू, मेल्यावर बरं, पण ते मरत नाहीत. आणि मरताना म्हणतात पुन्हा जन्माला नाही आलो पाहिजे. कित्येक लोक आहेत, बायका म्हणतात बाई मराव, पण बाईच्या जन्माला नाही आहो माय, पण माय डबल डबल यावंच लागते. तुमच्या कितीही मनात नसलं तरी, कारण आपलं अनिच्छा प्रारब्ध आहे. देव येतो पण त्याचा परिच्छा प्रारब्ध आहे नाही. तो दुसऱ्याच्या इच्छेने येतो, त्याला स्वतःसाठी काही करायची गरज नाही, कारण तो निरीच्छन आहे. निरीच्छन कसं काम आहे, त्याला काही इच्छाच नाही. देवाला म्हटलंय अमना. शास्त्र काय म्हणतं देवाला? अमना. अमना म्हणजे ज्याला मन नाही असा. कारण पहिले आधी मन असावं लागतं. मन असलं की संकल्प विकल्प करते. जीवनात काय नको काय हवं याच्यासाठी मन पाहिजे. मन महत्वाचं आहे असं कसं काय नाही, मन लय महत्वाचं आहे. शरीरातलं मन जर निघून गेलं तर काय होईल? आपण संत हो नाही तर पागल तरी हो, दोन. मन सावरलं तर संत हो, आणि मन बावरलं तर मग सगळ्या गावांनी मिळून गाडी सांगावं लागल. पोलीस पाटील सही करतील, आपल्या हातात बिळ्या पडतील, गावातले लोक टा 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 आता येऊ ने, मग तिथून पुढे आपला प्रवास चालू होईल. नदीच्या काठावर म्हशीच्या गोठ्यात झाला प्रवास सुरू. कुणी शेण मार, कुणी दगड मार, मनच नाही. जीवनात हवं नको हे ठरवायला मन लागत. के मन के हारे हार है, ओ मन के जीते जीत, मन चौरासी ले चला, मन बड़ा जंजीर. आणि नेमकं मन नसल्यामुळे तो येऊ नाही शकत. मग त्याला त्याची जाणीव करून द्या लागते, मग त्याला आवाज द्यावा लागतो की येई का तू माय बापा पंढरीचा माया, येई का तू माय बापा पंढरीचा राया, येई का विप्रधेनु सुर संत हित लीन मनुज अवतार
निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपाल भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकार। येतो परमात्मा, पण सज्जनांनी आवाज लावला तर म्हणजे त्याची इच्छा नाही, दुसऱ्याच्या इच्छेने येतो। आपण येतो इच्छा नसताना येतो, आणि संत येतात स्वतःच्या इच्छेने येतात। येतो जातो आम्ही देवाचे सांगाती तुका म्हणे गात देव नाम आम्ही वया कुंठ वासे साडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, यासाठी येत असतात संत महात्मे। आणि येतात ना तर ती या जगाला जगणं शिकवतात। काय आहे, एक वर्ग असा आहे तो जगणार आहे, दुसरा वर्ग जगवणार आहे, तिसरा वर्ग जागवणार आहे। जगणाऱ्यामध्ये तुम्ही आम्ही आहो। नित्य उठोनी या खावयाची चिंता, माणसं झोपीतून उठायच्या अगोदर दुसरी चिंताच नाही। काही तर तोंडात ब्रश आहे, आज नाश्ता काय करतो, दात तर धुई, दात घास, जाऊन ये मोकळा होय, जरा थंड होऊ दे मशीन, मग भर निस्त। काही नाही, फक्त जगणारा वर्ग आहे, काही नाही। वैकुंठवासी काव्यतीर्थ जगन्नाथांना म्हणायचे, आमचं जगणं म्हणजे मोघाशा मोघ कर्माना मोघ ज्ञाना विचेत असा, आले मोगम काही माहीत नाही, करून आलो काही काही घेणं देणं नाही, मोगम आले मोगम जगले। हा का हो झालं जेवण, का हो दिसले नाही, पण तसं धक्का प्लेट काम तो याटो नसतो काय, सगळ्या सीटा भरल्यावर मग त्या दोन तीन लोकांना मारा धक्का, असं धक्क्यावर जीवन आहे तुमचं, आमचं धक्क्यावर। काही निरस जाहली जीवन गाथा, आपलं जीवन म्हणजे भैरे, फक्त गोड आहे मजा काहीच नाही। आपलं जीवन गोड आहे मजा काहीच नाही, हा फक्त सांगायला असतो आपण, आम्ही मुलीच्या लग्नात जवळजवळ 25 लाख खर्च केला, आता पावशेर तेल आणणं चालू आहे, मजा म्हणा म्हणाचं फक्त, बाकी मजा काहीच नाही। मग पाय जा काय विठ्ठल विठ्ठल हा वर्ग जगणार आहे राजो। आमच्या जीवनात जगणे हाच एक मोठा संघर्ष आहे, आणि त्या जगण्याच्या नादामध्ये ना माणूस आपलं जगणंच विसरला हो, विसरून गेला जगणं। आणि दुसरा एक वर्ग असतो तो जगवणारा वर्ग असतो, त्याचं नाव आहे ईश्वर। ईश्वर हा जगवणाऱ्या वर्गात येतो। तो काय करतो, तुम्हाला रोज ते एक मुस्लिम कवी होऊन गेले, संत होऊन गेले, मुरादम नामाचे, ते फार सुंदर लिहितात की है नाम तारण सबे काज कारण धरो इसका धारण निवारण करेगा न ता दूध वाकू न ते दात वाकू दिया दूध माकू खबर है खुदा को सबर जो धरेगा तेरा धुंध सीना मिटे दिल का कोना जिने पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे मुकद्दर के अंदर तकदीर का टारा न टारे टरेगा है नाम तारन सबे काज कारण धरो इसका धारण निवारण करेगा। दात नव्हते आपल्याला, दुधाची व्यवस्था केली, कोणी बाळा केली, दुधाची उत्पत्ती वाढवी, श्रीपती सवे दोन्ही, आपल्या दोन टाईमची व्यवस्था कोणी लावली, देवाने लावली, ज्याने चोच दिले त्याने दाना, हा जगवणाऱ्यापैकी एक आहे। लोक उगाच विचार करतात महाराजचं ऐकून मग काय करा, वावरात जावंच नाही का, तुया किती तीर मारले, तू अक्की हयात असत गेली त्याच्यात, तू वरतून फुवारा मारत तर खालून मुळ्या जातात, तू खाली लक्ष देत,
लोकांनी फवारे देऊन पाहिलं तुरीला, तीन तीन फवारे दिले, चार चार फवारे दिले, आणि जे अळी आली फवारे टाकले तरी खाई अशी म्हणलं गच गच ज्या झाडावर पडली झाड खलास. दुसऱ्या दिवशी त्या झाडाला पाहिले का ते झाड अल्प भूधारक, जसं त्याच्याकडे पाहिलं त्यानं प्रमाण म्हणाव नाही रे नाही कुणाचे कुणी. आणि शेतकऱ्याला तुझेही नव्हे कोणी आणि माझेही नव्हे कोणी. किती संघर्ष करतो माणूस, किती तुम्ही कितीही पिकवण्याचा प्रयत्न करा पण परमात्मा तेवढं देतो जेवढं तुमची. एका जणांनी मला विचारलं बोले ये बहुत खाता आहे पोरगान, नाही बोले बहुत खाता आहे, तर काही काही जण जास्त खातात. बोले गुरुजी ये बहुत खाता है, तो हमने कहा ये खाता नहीं है, इसका जितना खाता है ये उतना ही खाता है, ये ज्यादा नहीं खाएगा. चाहे हजार रोटी का हिसाब लगा लो साहब, अगर 100 रोटी भगवान ने नसीब में लिखी होगी तो 100 ही खाओगे, 101 हो जाएगी वही मर जाओगे. मग माणसं म्हणता है जवाल बसले होते बापा कळी कर म्हणतो महादेवरावच्या म्हशीचं दूध आणलं आणि त्याचं ताक केलं माझ्या हातानं, कडी केली बसला जेवाले बसले घास मोडला बाई व आणि यमानं घेऊन गेलो बाई. मी म्हणलं यमानं नेलं नाही व बाई, आजची भाकर नशिबात नव्हती ना, कडी काऊन तू आता भजे केले असते तरी त्याने खाल्ली नसती, त्याची भाकर संपली. हा कारण तुमच्या जेवढ्या भाकरी लिहिलेल्या आहेत त्या परमात्म्याने लिहिलेल्या आहेत, तुम्ही नाही लिहिल्या. तुम्ही लाख म्हणता मी पिझ्झा खाईल पण तो म्हणते नाही नाही तुला पचत नाही. हा मग की नाही तुला चांशी दवाखान्यात जावं लागेल. तू भाकरच बरा खा, आपली सगळी काळजी विधात्याला आहे, तो जगवतो सगळ्यांना. हा कारे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकलासी, हे सगळे प्रमाण आहेत त्यातले मधले. विठ्ठल विठ्ठल हा जगवणारा वर्ग आहे साहेब, आणि या जगाला जागवणारा वर्ग आहे, त्या जागवणाऱ्या वर्गाचं नाव आहे संत. कि जग जोगी जग जोगी जा